विद्यार्थी मित्रांनो सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे एका मुलानं मला प्रश्न विचारला की सर फायटिंग स्पिरिट कसं डेव्हलप करू त्याला कायम भीती वाटते असं तो म्हणाला एक्झामची भीती वाटते पुढं काय असणार आहे कुठल्या गोष्टीला स्कोप असणार आहे काय सीएस घेतलं तर चार वर्षानंतर काय परिस्थिती होईल जॉब्स असणार आहेत का मग मी काय करेन पुढं या सगळ्या गोष्टींची आतापासूनच भीती वाटते मग त्यांना मला विचारलं सर कसं हे फायटिंग स्पिरिट निर्माण करू या प्रश्नाचं उत्तर देताना मला माझा सगळा भूतकाळ आठवला मी भूतकाळात अवघ्या गेल्या वर्षीच उदाहरण देतो माझी एक फॅकल्टी गेली त्यानंतर दुसरी फॅकल्टी गेली त्यानंतर तिसरी फॅकल्टी पण सोडून गेली माझ्या गाडीचा ऍक्सिडेंट झाला बऱ्याचशा गोष्टी झाल्या पण मी नाही हार मारली ही मला माझ्यासाठी एक अपॉर्च्युनिटीज वाटली मी आणि माझ्या मुलानं एकही लेक्चर मी सोडून दिलं नाही सगळ्या बॅचेस व्यवस्थित कंडक्ट केल्या आणि गेल्या वर्षी जेवढी स्ट्रेंथ होती ना त्याच्यापेक्षा स्ट्रेंथ यावेळेस जास्त आहे मी ऑनलाईन लेक्चर्स क्लासेस ते सुद्धा कंडक्ट केले ऑफलाईनच्या बॅचेस सकाळी साडेसहा ला सेशन सुरू झालं की रात्री साडे दहा अकरा पर्यंत लेक्चर्स एवढ्यात एवढं आलं की मला फोन कॉल बऱ्याच जणांचे रिसिव्ह करता आले नाहीत पण मी केलं का गरजेचंच होतं मग मला सांगा कसं हे फायटिंग स्पिरिट निर्माण होतं जबाबदारी अकरावी बारावी झाली माझं इंजिनिअरिंग झालं तरीही मी निवांतच होतो पहिला जॉब मला वडिलांच्या न मिळाला त्यांच्या एका मित्राकडे मी गेलो इंटरव्ह्यूला त्यांनी मला सिलेक्ट केलं ऑब्वियस मी खरं सांगतो इंटरव्ह्यूत कुठल्याच प्रश्नाचं उत्तर जमलं नाही पण वडिलांच्या मुळे सिलेक्ट झालो हा पुढे मी तिथं व्यवस्थित एक वर्ष काम केलं म्हणूया आपण पण त्यानंतर मी कोचिंग मध्ये क्लासेस मध्ये आलो पण थांबा ना फायटिंग स्पिरिट माझ्यामध्ये कसं डेव्हलप झालं मी तुम्हाला सांगतो मी लवकर लग्न केलं ओके लग्न केलं की जबाबदारी आली जबाबदारी आल्यानंतर धडपड ही करावीच लागली आता लग्न झाल्यावर पण घरून पैसे घेणार का नाही मग तिथून माझं लाईफ थ्री सिक्स्टी डिग्री चेंज झालं एकदम एकदम चेंज झालं म्हणूया आपण आणि मी कसं सांगू का तेव्हापासून मागं होऊन बघितलंच नाही अतिशय कष्ट घेतलं प्रामाणिकपणे कष्ट घेतलं मग फायटिंग स्पिरिटसाठी इम्पॉर्टंट काय जबाबदारीची जाणीव व्हायला पाहिजे अतिशय छान पालक आहेत माझ्याकडं एलेवन स्टँडर्ड ला त्यांचा रिलेटिव्ह आहे त्यांचा नातेवाईक आहे त्यांचा स्टुडंट जो आहे तो सीओपी सीओपी मधून आउट झालेला आहे आणि बेस्ट त्याला पॅकेज मिळालंय त्यांची इच्छा आहे त्यांचा जो नातेवाईक आहे ओके okay. त्या मुलाला ऍडमिशन त्यांनी माझ्याकडे घेऊन दिलं आणि त्यांनी त्याला काय सांगितलं बघा वाक्य की कि तू तूच असा एक व्यक्ती आहेस की तू तुझ्या घरात तू सगळ्यांचं नशीब बदलणार आहेस तर ज्या परिस्थितीत राहताय तुम्ही ते तुला बदलायचं आहे आणि त्यासाठी तुला झटावं लागेल आलं का लक्षात बर आता याच मुद्द्यावरून पुढची एक दोन मिनिटं मी तुमची घेणार आहे हा व्हिडिओ मी तयार करतोय बाहेर एक पालक येऊन बसलेत ओके आई वडील मुलगा त्याचा भाऊ सगळे आलेत मुलाकडे आयफोन फिफ्टीन प्रो मॅक्स कसला तुमचा तो, तो फोन आहे दीड लाखाचा ओके बुलेट सारखी गाडी सगळ्या गोष्टी आहेत पण तो अभ्यासच करत नाहीये कंप्लेंट जो पालक आहे त्यांच्याशी झालं बोलणार आहे काय प्रकार आहे हा तुमच्याकडं ना ऍक्च्युली स्मार्टफोन तुम्हाला पाहिजेच पाहिजेच तुमच्या पॅन्ट मधून दिसलाच पाहिजे तो फोन ओके दुसरी गोष्ट सायकल आहे इलेव्हन इलेव्हन ची मुलं थोडी सायकल आणतील बारावीत गेलेली मुलं हे इन्सर्ट पण इन्सर्टिंग वाटतो सायकलवरून येणं गाडीच पाहिजे समोरच्या कॉलनीतून क्लासला येताना पोरं गाडी घेऊन येतात ओके बर चपल्या तुमच्या तसल्यात नाही ते प्रॉकर्स त्रो, म्हणतात तुम्ही चार पाच हजार रुपयाच्या तसल्या तुमचं चप्पल दिसायला आम्हाला तर बिलकुल आवडत नाही आमच्या पिढीला तुम्हाला ते भारी वाटतंय ओके सगळ्या गोष्टी हाय फाय स्ट्रगल म्हणजे काय तुम्हाला माहित नाहीये मग कसलं फायटिंग पिरिट येणार आहे निवांत राहायची सवय लागलेली आहे कोणसा आमच्या बद्दल सांगू करेन आता तुम्ही ऐकून ऐकून कंटाळलेलं असाल की तुमच्या पालकांनी हे तुम्हाला पाल सांगितलंच असेल की नववी पर्यंत हाफ पॅन्ट घातली फुल पॅन्ट आम्हाला मिळालीच नाही दहावीत गेल्यानंतर फुल पॅन्ट तोपर्यंत हाफ पॅन्ट ओके पुढे कुठले रे एक दोन शर्ट एक दोन पॅन्ट पण ती शर्ट चांगली असेल तर नाही तर मी तुम्हाला सांगतो एक पॅन्ट पुष्कळ झाली दोन शर्ट पुष्कळ झाले ओके तेच वापरायचे दिवाळी टू दिवाळी कपडे ते पण या दिवाळीत जमलं तर ठीक आहे नाहीतर राहू दे गेल्या वर्षी घेतलं तर ना या वर्षी नाही सगळ्यात महत्वाचं मी आता बघतोय माझं हॉस्टेल एक मुलगा आलाय ओके येतानाच दोन तीन शूज घेऊन आलाय तीन शूज एक फंक्शन साठी एक ट्रेकिंगसाठी एक क्लासला येताना म्हणे म्हणे आपण हॉस्टेलमध्येच राहतोय शेजारीच क्लास आहे कशाला तीन तीन शूज हो आणखीन ते जाऊ दे चप्पल पण दोन एक रूम मध्ये वापरायला म्हणे एक टॉयलेट बाथरूम मध्ये वापरायला म्हणे आणि एक बाहेर ते पण तीन झाले की नाही म्हणजे हा चप्पलची जोड घेऊन आलाय तो गरज आहे आमच्या वेळेस कसं होतं की ते पॅरागॉन नावाचा एकच ब्रँड असायचा पांढरी चप्पल जे तुम्ही आता मध्ये वापरता ते निळा निळा बंद असतो आणि तुमच्या बालकांना विचारा की तुटल्यानंतर बंद बदलला जायचा पण चप्पल तीच ते लाईफ चांगलं होतं त्यात आम्ही घडलो मी, मी तुम्हाला सांगू का मी नव्या नव्वद टक्के आमच्या कॉलेजमधली मुलं आठवतोय आम्ही ब्रेकफास्ट अफोर्ड करू शकत नव्हतो मेस मध्ये सकाळी आणि संध्याकाळी मिळणार तेवढच त्याच्यापेक्षा काहीही नाही ब्रेकफास्ट कसं करणार तुम्ही आठ रुपयाला मिसळ पाव असायचा ओके घरून एक, रुपे तले रुपे, रुपे, गर रुपे 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 एक हजार रुपये दिले जायचे सहाशे रुपये मेस तीनशे रुपये घर भाडं ओके त्या काळात स्वस्त होतं आता तीनशे रुपयाला काय मिळते पण मेन पॉईंट काय नऊशे रुपये झाले इथं शंभर रुपयात महिना काढायचा बर एक्स्ट्रा डिमांड कशी करू माझ्या वडिलांना पेमेंट तीन हजार रुपये होतं चार चार हजार पकडा होतं त्यातलं ट्वेंटी पर्सेंट तर मलाच पाठवायचे आणि उरलेल्या पगारात घरचं सगळं म्हणूया आपण मग मुद्दा काय परिस्थिती अशी होती त्यात आम्ही झकडत गेलो पण एक स्वप्न बघितलं होतं मी तुम्हाला सांगू का मला अजून आठवतोय मी टाटा सफारीचं स्वप्न बघितलं होतं बरं का घेतली गाडी मी वेगळी ते जाऊ दे म्हणूया आपण पण माझी स्वप्न मी सगळी पूर्ण केली एक आनंदी जीवन मी जपतोय पण अजून देखील मला कष्ट करायचे आहेत करावे लागतात आणि मी करणारच आहे मग यावर्षी मी तुम्हाला सांगतो मी बोललोय की संघर्ष बॅच मध्ये शंभर टक्के नवीन लेक्चर सगळे मी देणार आहे मग तयार करावे लागतात आता आता डेमोलेक्चर्स मी प्रोव्हाइड करतोय ऍडमिशन होत आहेत मी खुश आहे पण प्रयत्न करतोय तर होतं काय बघा परिस्थिती नाही माझं नशीबच असं आहे मला नशीब साथच देत नाही माझ्या बाबतीत नेहमी असंच होतंय ए रडगानं गायचं नाहीये परिस्थितीशी झगडायचं फायटिंग स्पिरिट पाहिजे जबाबदारी घ्या हा जबाबदारी घ्या तुम्ही लक्षात घ्या माझ्याकडून एक चूक मात्र झाली बरं का मी माझ्या इंजिनिअरिंग किंवा मा ट्वेल्थ आज सगळं आठवतोय हो ना माझ्याकडून माझ्या आईवडिलांना मी खूप त्रास दिला बरं का लक्षात घ्या सिरियसली मला आज पाठीमाग वळून बघताना त्याची जाणीव होते की नाही आपण व्यवस्थित वागलो जेव्हा माझी मुलं माझ्याशी अतिशय चांगल्या रीतीने वागतात तेव्हा मी पाठीमाग मला ते आठवतोय आणि मला त्रास होतो मला थोडासा तणाव असायचा आणि त्याचा मी चिडचिड आईवरती करायचो खूप ते खूप खूप म्हणूया आपण मी का बोलतोय का तुम्ही माझं ऐकताय आज एक पालक भेटायला आलो ते कोरेगाववरून ते म्हणले की मी सर सगळे तुमचे व्हिडिओ बघतो टीचिंगचे पण बघतो म्हटले मला त्यात नाही जास्त कळत पण मी तुम्ही बोलता ते मला बरं वाटतं त्यांच्याशी बोलतानाच थो मी ठरवलं होतो की आज ह्या विषयावर बोलायचं थोडस आपण बोलायचं परिस्थितीशी जाणीव ठेवणं चांगले मित्र असणं ओके माझ्या मला मित्र खूप चांगले मिळाले त्यांच्यामुळे घडलो मला काही हरकत नाही आणि सगळ्यात महत्वाचं मी योग्य वेळेस योग्य निर्णय घेतला के मी ठीक आहे जेव्हा मी जॉब करत होतो पुण्यामध्ये ओके माझं नुकतंच लग्न झालं होतं पण त्यावेळेस मी डिसाइड केलं की आपल्याला कळालंय की आपली आवड कशात आहे पुण्यात मी एक वर्ष क्लास घेतला पण नेक्स्ट इयर मी साताराला शिफ्ट झालो कारण मी बघितलं होतं की सातारा म्हणजे एक प्रकारचं से एज्युकेशनल सेंटरच आहे से इथं म्हणजे काय म्हणूया आपण जसं लातूर आहे तसं सातारा सुद्धा आहे खूप युट्यूब मुळे धन्यवाद माझ्याकडे आता औरंगाबादवरून मुलं आले त्याच्यानं तुम्हाला सांगू का धाराशीवरन मुलं आले पालघर वसईवरन मुलं आलेत आजूबाजूची तर मुलं आहेतच खंडाळ्यावरून मुलं आहेत सांगलीवरून मुलं येत आहेत माझ्याकडे शिकायला ओके माझ्याकडे काही होस्टेल नाहीये छोटसं एक दोन फ्लॅट आहेत त्यात मुलं अकरावीची बारावीची राहतात पण आजूबाजूला बऱ्याच ठिकाणी मुलं स्वतःहून रूम घेतात राहतात ओके आता मी सांगू का तुम्हाला मी तुम्ही फक्त एवढं करा एवढं करा की प्रामाणिकपणा ठेवा हा मी माझ्या मुलांना नेहमी सांगतो एक्झाम मध्ये बिलकुल दुसऱ्याचं बघून काढायचं नाही पण सवय असतेच ना मग देत फटके मी जोरात लक्षात घ्या आता मुद्दा काय होतो बघा की सगळं चांगलं होतं रे बाळा माझ्या बरोबर जेवढी मुलं होती माझ्यावर शिकायला ते सगळेजण चांगल्या ठिकाणी एकदम हायर लेवल आहेत प्रत्येक जण सक्सेसफुल आहे ओके कारण त्यांनी कष्ट घेतलंय मी तुम्हाला सांगू का बघा माझा एक रिलेटिव्ह आहे मी त्याचं एक्झाम्पल देतो तुम्हाला समजा ए नाव आहे त्याचं म्हणूया आपण आठ वर्षापूर्वी कॉम्प्युटर सायन्स केलंय त्यानंतर सहा वर्ष तो घरीच बसून होता त्याला घरीच बसून होण्याचं कारण काय की इनिशियली जे पॅकेज मिळालं ते कमी होतं म्हटलं एवढं कमी पॅकेजमध्ये मी नाही काम करणार नंतर काय झालं घरीच बसून आहे आता तो जॉब करतोय चांगल्या ठिकाणी बरं का करतोय करतोय पण सहा वर्ष गेली ना अशीच याच्या उलट मी तुम्हाला सांगतो आमच्या पिढीचं उदाहरण देऊया चला ठीक आहे आमचं जनरेशन म्हणून आपण किती पगार मिळाला असेल रे मला माझे मित्र जे ॲव्हरेजली पॅकेज काय असेल आमचं सांगा बघू ओके म्हणजे बघा एक महिन्याला महिन्याला आम्हाला हजार रुपये लागायचे बरोबर आहे पॅकेज काय मिळालं असेल सांगा बघू मी तुम्हाला सांगतो माझा पहिला पगार बाराशे रुपये होता माझा एक मित्र आहे त्याचं नाव नको घ्यायला कुणाचं नाव नको घ्यायला तो आज एका जर्मन मल्टीनॅशनल कंपनीमध्ये पुण्यामध्ये आहे पॅकेजेस इतकं मोठं आहे की जबरदस्त एक चाळीस पन्नास लाख त्याला मिळत ला असेल अॅन्युअली पण त्याचा पहिला पगार तो पण सुद्धा होता दोन हजार रुपये ऑफर होता ना आमचा म्हणजे मला बाराशे त्याला दोन हजार एवढं कमी होतं ते जाऊ दे पुण्यात राहणाऱ्या मुलांना नाशिक फाटा माहिती आहे भोसरी माहिती आहे तिथं टाटेल्कोचे प्लांट वगैरे आहेत एमआयडीसी आहे ती पिंपरी चिंचवड माहिती आहे तिथं मी एक वर्ष राहिलोय त्यावेळेस माझा पगार पंचवीसशे रुपये होता आणि पंचवीसशे रुपयात मी तिथे राहिलोय हा आम्हाला काटकसरीची हो सवय आमच्या पिढीला म्हणून आम्हाला ते हॉटेलिंग नको असतं आम्हाला बऱ्याचशा गोष्टी हाय फाय गोष्टी काही गरज नाहीये माझी इच्छा काय आता सगळ्या गोष्टी तुम्हाला कोण प्रोव्हाइड करते पालक प्रोव्हाइड करते बास ना आता बास दिले ते पुष्कळ झालंय सध्या जरा तुम्ही पार्ट टाइम जॉब शोधण्याचा प्रयत्न करा प्रयत्न करा घरी काय सांगू नका प्रयत्न करून बघा मिळतोय का बघा मिळाला तर इतकं तुम्हाला तिथं राबवून घेतलं जाईल तुलनेत पगार किती दिला जाणार आहे हे याचा विचार करा नाही इतकं इझी नाही आहे हे लक्षात घ्या लाईफ खूप टफ आहे तुम्हाला माहित होतं डार्बिस थिअरी माहित आहे इथं टफेस्ट कॅन्सर व्हाय बरोबर आहे की जो परिस्थिती जुळवून घेईल जो सत्य स्वीकारेल टिकेल पुढं एज्युकेशनल लोन घेऊ नका बारावी नंतर साठी म्हणूया आपण मिळतं मिळतं एज्युकेशन तुमचं तुम्ही शिकाल कम तुमच्याच ह्याच्यावर शिकाल तुमचं तुम्ही कमवू फेडा पालकांचा रोल त्यांनी पूर्णपणे चांगल्या रीतीनं निभावलाय हो आता फार थोडस वाईट शेवटी बोलावं वा लागणार आहे काही चुकीची उदाहरणं पण बघितलेत मी एक स्टुडंट माझ्यासमोरच पालकांना काय म्हणाला माहिती आहे का तुम्हाला सांभाळायचं होत नसेल तर कशाला जन्म दिलाय मला बघा एवढी एवढी वाईट भाषा किती वाईट वाटलं असेल त्या पालकांना किती वाईट वाटलं असेल सांगा बघू हा काय करतात काही मुलं माहितीये आहे का त्यांच्या मित्रांशी एक्झाम्पल देत बसतात अजून एक एक्झाम्पल सांगतो एक पालक आले होते आणि ते फोक्स वॅगन पोलो ही कार घेणार होते आणि त्यांचा मुलगा इतका नाराज झाला होता काय विचारूच नका पुण्यात इंजिनिअरिंगचा म्हणजे वेगळा स्टुडंट वे होता लक्षात घ्या नातेवाईक आहेत समजून घ्या मेन पॉईंट काय मुलाचं म्हणणं होतं की त्याच्या मित्रांना सगळ्या बीएमडब्ल्यू मर्सिडीज अशोक आहेत आणि हे काय घेत आहेत पोलो सांगू का पोलो सुद्धा बेस्ट गाडी आहे फोक्स वॅगन काही साधा ब्रँड नाहीये पण नाही इतरांची कंपेरिजन नको आहे हट्ट नको मी आठवी नववी दहावीची मुलं बघतोय आता नवीनच एक चष्म्याची काय स्टाईल निघाले बघा वेगळ्या पांढऱ्या रंगाची फ्रेम असते म्हणूया आपण मग जुने चष्मा फोडायचा तुटला नवीन पाहिजे नवीन मग करून घ्यायची पालकांचा विचारच करत नाहीत मुलं मी तुम्हाला सांगू का मी नेहमी एक उदाहरण देतो मी एक फिल्म बघितली बहुतेक साऊथ मधली होती किंवा मध मद, जपान मधले असेल तिथल्या टीचरनं काय केलं की त्या मुलांना कदाचित मी अगोदर सांगित असेल परत सांगतो समोरच्या मुलांना प्रत्येक मुलांना छोटी छोटी मुलं होती त्यांचे पालक किती कष्ट घेतात ते दाखवलं ती फिल्म बघून ती मुलं अक्षरशः रडत होती आणि ऑब्विसली घरी जाऊन तिने पालकांना मिठी मारली असणार आहे खान, खान काम म्हणजे खाणीत काम करणारे माइंड मध्ये ओके किंवा भरपूर अरे कि इतकी कष्टाची कामं करतात पालक तुमच्यासाठी मग त्याची जाणीव ठेवली पाहिजे व्हिडिओचं थमनेल होतो फायटिंग स्पिरिट जबाबदारी घेतल्याशिवाय ते होणार नाहीये हे लक्षात घ्या घ्या जबाबदारी घरातली तुम्ही घरात मोठी व्यक्ती म्हणजे मोठी व्यक्ती म्हणजे मोठा मुलगा असेल तर छोटे लहान भाऊ बहिण आहेत ना त्यांना शिकवा त्यांना शिस्त लावा त्यांना चांगल्या गोष्टी शिकवा त्यांचा अभ्यास घ्या घ्या अभ्यास म्हणजे तुम्हाला खरं सांगू का तुम्ही तर छोट्या भावाचा बहिणीचा अभ्यास घेतला ना तो सीन बघून ते दृश्य बघून आई वडिलांना एवढा आनंद होईल विचारूच नका खूप वेगळंच आहे लक्षात घ्या आणि बघा माझ्या एक्झाम्पल सांगतोय मी नाही मला काय म्हणतो आपण एम वन एम टू एम थ्री किंवा बऱ्याचशा गोष्टीत नाही मला यश मिळालं पण त्या सगळ्या गोष्टींचा मला पुढं भविष्यात फायदा झालेला आहे जो काही स्ट्रगल मी अनुभवला मग तुम्ही लक्षात ठेवलाय आणि मी माझ्या मुलांना तो बिलकुल होऊन देत नाही ऑफलाईन मध्ये देखील पालकांनीच लाडाऊन ठेवलेली मुलं आहेत पालकांना पण पा थोडाफार दोष दिला पाहिजे मला मिळाला नाही पण मी माझ्या मुलाला कुठं कमी पडून देणार नाही हिथेच सगळं संपलं हा इथं संपलं कशाला बुलेट द्यायची मुलाला त्याचं लायसन्स आहे का ड्रायव्हिंग त्याच्याकडं कशाला त्याला भारीतले फोन द्यायचे हा काय ते काय करतो तू आहे त्याचं दहावीला चांगले मार्क पडले म्हणून अरे तसं नाहीच आहे पालकांना लक्षात घ्या तुम्ही तुमच्या मुलांवर कंट्रोल ठेवा त्यांनी तुम्हाला एक म्हणून आपण एक आदरयुक्त भीती असलीच पाहिजे मी एक स्टुडंटच एक्झाम्पल देतो तुम्ही स्टुडंट पालक सोडायला आले पहिला दिवस होता बिचारायचं बरं का जाता तिथूनच ओरडून पडत म्हणाला एक मिनिट जर लेट आला न्यायला तर घरी गेल्यावर तुमचं खरं नाही त्याला आत घेतलं मी इतकं प्रेमानं समजावून सांगितलं तुम्हाला सर मी आता कसंच परत परत पालकांशी नाही बोलणार तुम्हाला कळलं असेल मी काय केलं ते तर मेन पॉईंट काय का असं मी असेही पालक बघितलेत की बघा आता दूध द्यायचंय मुलाला प्यायला ओके आणि तो त्या मुलाचं हट्ट साय बिलकुल नाही आले पाहिजे जरा देखील आले तर दूध ओतून देणार हे करणार ते करणार एवढं काय हे करायचंय गरज नाहीये थोडी शिस्त लावा थोडं मुलांनी पण जाणीव ठेवा आता जवळजवळ मी तुम्हाला सांगतो दहा पंधरा मिनटं गप्पा मारलेत व्हिडिओ मी उशिरा पण अपलोड केलेला आहे होतं काय बघा मध्ये मला सांगा तुमचे काय मत असतील माझ्या या व्हिडिओ बद्दल मी बोलल्याबद्दल सिरियसली एका जनरेशनला खूप कष्ट घेतलंय हा पालकांचा आपण डायलॉग तुम्ही ऐकला असेल की दिव्या खाली बसून अभ्यास केला हे वाक्य मात्र चुकीचं आहे बर का मी तुम्हाला सांगतो बर का अभ्यास कुणाला आवडत नाही पालकांनी पण नाही केला अभ्यास मला माहीत आहे माझ्या उदाहरणार्थ सांगतो करणारे थोडेच असतात अभ्यास कुणाला आवडत नाही पण मेन पॉईंट काय स्ट्रगल होता त्या पिढीला सायकल सुद्धा मिळत नव्हते हो रे गाड्या कुठं म्हणूया आपण सायकल सुद्धा नाही क्वचित कुणाकडे तरी गाडी असायची ऑब्विसली ते अतिश्रीमंत लोक असणार मुद्दा काय स्ट्रगल आहे ना म्हणून तो आनंद आहे मी तुम्हाला सांगू का ते फायनान्शियल फ्रीडम साठी बरे जण झगडतात नाही मला चाळीस वर्षी रिटायरमेंट घ्यायचंय पंचे वर्षी रिटायरमेंट घ्यायचंय मला म्हणजे त्यानंतर थे, जगात हिंडायचंय असं करायचं आहे तसं करायचंय नाही रे काम आहे काहीतरी करायचंय आनंद आहे सकाळी रात्री झोपताना पुढचं प्लॅनिंग असतं उद्या उठून आपल्याला हे करायचं ते करायचं ह्याचा आनंद आहे नाहीतर असं आहे का बँकेत मला अडीच कोटी चार कोटी पडलेले आहेत आणि मला काहीच करायचं नाही मी निवांत उद्या उठणार आहे किती दिवस शाळाच करशील तू काहीच होणार नाही सहा महिने फिरशील इकडं तिकडं काय कंटाळ येईल त्याचा पण त्याच्यामुळे माझं काय म्हणणं आहे आयुष्य हेच आहे रोज झगडायचं आहे रोज संघर्ष आहे आणि यश आहे ठीक आहे मग हा व्हिडिओ थांबवतो मी जबाबदारी घेऊन फायटिंग स्पिरिट तुम्ही निर्माण करणार आहे असं मला कॉमेंट मध्ये आश्वासन द्या All the best.